राज्याचे अपर मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, संगणक परिचालक आणि संबंधित यंत्रणेसोबत आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना देशपांडे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक होत असल्याचं सांगितलं. आगामी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी ही आतापासून करणे गरजेचे आहे, कारण लोकसभा निवडणूक कार्यक्रम राबवत असताना सर्व यंत्रणा सज्ज करावे लागत असतात. त्या अनुषंगाने संबंधित विभागांना योग्य त्या सूचना या बैठकीत दिल्या असल्याचं देशपांडे यांनी यावेळी सांगितलं. कसं आपल्याला माहिती आहे की हे आता खरं म्हणजे इलेक्शन इयर आहे आणि लोकसभेच्या इलेक्शन्स 2024 होणार आहे आणि त्याची तयारी ही आत्तापासूनच असण्याची म्हणजे फार महत्त्वाचं आहे, कारण इलेक्शन कंडक्ट करणं हे अतिशय मोठा एक्झरसाईज असतो आणि हा मोठा एक्झरसाईज जर व्यवस्थित प्लॅन करून सिस्टमॅटिकली जर आपण केलं तर निवडणुका चांगल्या पद्धतीने पार पडल्या जातात. म्हणून त्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी, ERO नोंदणी अधिकारी, AERO, BLOs, डेटा एंट्री ऑपरेटर सगळे या बैठकीला उपस्थित होते. तर या आढाव्यामध्ये प्रामुख्यानं या स्टेजला पुढच्या 3-4 महिन्यामध्ये आपल्याला काय काय कामं करायचे आहेत त्याच्याबद्दल एक ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे. आणि आपल्याला माहिती असेल की इलेक्शनचं इंटिग्रिटी ह्या इलेक्ट्रल रोलवर अवलंबून असते, मतदार याद्या किती सुदृढ आहेत त्याच्यावर अवलंबून असते. त्यामुळे आम्ही सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की मतदार याद्या शुद्ध या पुढच्या 3-4 महिन्यामध्ये करण्यासाठी मोहीम उघाडा आणि त्याच्यामध्ये शिस्तबद्ध आणि प्लॅन वे आपण काम करूया. मतदार याद्या तपासण्याचं काम करा, जे त्यातले मयत मतदार आहेत किंवा कायमस्वरूपी स्थानांतरित झालेले आहेत अशा मतदारांची वगळणी, त्या माध्यमातून शुद्धीकरण आणि त्याच पद्धतीने जे नवमतदार आहेत शाळा कॉलेजेसमधले 18 पूर्ण केलेले किंवा 17 पूर्ण केलेले हे सगळे युवक मुलं आणि मुली यांनासुद्धा सिस्टमॅटिकली आपण या मतदार यादीमध्ये कसं आणता येईल अशा पद्धतीची त्यांना एक कार्यक्रम दिलेला आहे. दुसरी गोष्ट, मतदार आपलं जे केंद्र आहे त्या मतदार केंद्रांना 100% तिथे जाऊन व्हिजिट देणं, त्याच्यामध्ये एखादी जर तिथे बदलून दुसरी चांगली व्यवस्था असलेली दुसरी इमारत आलेली असेल तर त्या ठिकाणी पोलिंग स्टेशन बदलायची आवश्यकता असेल तर तसे प्रस्ताव तयार करणं आणि त्या पोलिंग स्टेशनमधल्या ज्या सुविधा आहेत म्हणजे पाण्याची सुविधा असेल, वॉशरूम्स असतील मुलांसाठी मुलींसाठी किंवा रॅम्प असेल दिव्यांगांसाठी, तर ते जर आहेत की नाही खात्री करा नसतील तर त्या शाळेमध्ये किंवा जिथे जिथे मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी दुरुस्ती आणि त्याच्या माध्यमातून ते निर्माण होतील पुढच्या 8 याचेसुद्धा नियोजन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत की ज्याच्या माध्यमातून मतदारांचा जो मतदान प्रक्रियेमधला जो अनुभव आहे पोलिंग स्टेशनमधला तो अतिशय सुखकारक असेल अशा पद्धतीचा त्यामागची भूमिका आहे. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.